So good afternoon all of you. In today's lecture we will start our problem number next, problem number 6. So read carefully first of all and then calculate closing stock. Okay, from the following detail of store receipt and issue of materials x in manufacturing turning unit, prepare store ledger using weighted average method for valuing the issue. November 1st. आता इथे तुम्हाला डेट दिलेले आहे आणि ट्रांजॅक्शन ओपनिंग देन इश्यू रिसीव. इश्यू म्हणजे काय म्हणतो आपण, सेल ट्रांजॅक्शन असेल आणि रिसीव म्हणजे असणार आहे परचेस ट्रांजॅक्शन. सो रीड करूया आपण फर्स्ट ऑफ ऑल. ट्रांजॅक्शन फर्स्ट, ओपनिंग स्टॉक 2000 युनिट ऍट द रेट रुपीज 5 पर इच. देन सेकंड ट्रांजॅक्शन इश्यू, दॅट मीन्स सेल. ओके, सो 1500 क्वांटिटी, दॅट मीन्स युनिट टू अ प्रोडक्शन. सो किती इश्यू करायचे आहेत, 1500. देन नोव्हेंबर 4th, रिसीव्ड 4500 युनिट्स ऍट द रेट रुपीज 6 पर इच. देन 8th नोव्हेंबर, इश्यू 1600 युनिट ऑफ प्रोडक्शन. आता 9 नंबरचं जे ट्रान्झॅक्शन आहे हे केअरफुली रीड करा. काय सांगितलेलं आहे बघा, 9th नोव्हेंबर, रिटर्न टू स्टोअर 100 युनिट्स बाय अ प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजेच 100 युनिट काय झालेले आहेत, रिटर्न आलेले आहेत बाय प्रोडक्शन डिपार्टमेंट फ्रॉम द इश्यू ऑफ नोव्हेंबर 3. सो नोव्हेंबर 3 कडे या आधी, नोव्हेंबर 3 ला किती इश्यू केलेल्या क्वांटिटी, आपण 1500 क्वांटिटी इश्यू केलेल्या, म्हणजेच काय होत्या, त्या सेल केल्या होत्या. सो ह्या ज्या सेल केलेल्या क्वांटिटी आहेत त्यामधले 100 युनिट हे रिटर्न आलेले आहेत. मग रिटर्न कधी येणार आहेत, जर ते डॅमेज असतील गुड्स तर ते रिटर्न येतात. ओके, सो हे 100 युनिट काय झालेले आहेत, रिटर्न आलेले आहेत. कोणत्या डेटचे, 3 ला जे आपण इश्यू केले होते हे रिटर्न आलेले आहेत. रिटर्न दॅट मीन्स काय झाले, ते आपण रिसीव केलेले आहेत म्हणून ते परचेस मध्ये आपण काय करतो, रेकॉर्ड करतो. हे लक्षात ठेवा, रिसीव म्हणजे रिटर्न जे आलेत हे परचेस मध्ये रेकॉर्ड करतो आणि जे आपण क्वांटिटी पाठवतो सेंड करतो दॅट मीन्स रेकॉर्डेड इन विच कॉलम, इश्यू कॉलम और सेल्स कॉलम. हा जो डिफरन्स आहे हा तुमच्या लक्षात आला पाहिजे. हा बेसिक वरती डिपेंड असेल, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर जे काही रूल आहेत आपले ते. सो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे येऊ आपण. नोव्हेंबर 16, रिसिव्ड म्हणजेच काय, परचेस केलेले आहेत. रिसिव 2400 युनिट ऍट द रेट रुपीज 6.50. देन नोव्हेंबर 19, रिटर्न टू सप्लायर 200 युनिट्स आउट ऑफ द क्वांटिटी रिसीव ऑन नोव्हेंबर 4th. आता नोव्हेंबर 4th कडे या, किती दिसते क्वांटिटी रिसीव केली होती, म्हणजेच आपण परचेस केले होती क्वांटिटी 4500. ओके, सो लिसन केअरफुली, 4500 आपण परचेस केलेली क्वांटिटी होती त्यामधली. तर इथे 19 तारखेला किती दिसते, 19th नोव्हेंबरला आपण रिटर्न केलेले आहे 200 युनिट, म्हणजे आपल्याकडून ते आपण पाठवलेले आहे. ओके, दॅट मीन्स रिटर्न टू द सप्लायर. आता हे 200 युनिट आहे हे कुठे रिटर्न होणार आहे, कुठे रेकॉर्ड होणार आहे, तर सेल्स मध्ये, कारण ते आपल्याकडून जाणार आहे. जाणारे ट्रान्झॅक्शन आपण इश्यू मध्ये रेकॉर्ड करतो, येणारे ट्रान्झॅक्शन आपण परचेस मध्ये रेकॉर्ड करतो. इट्स व्हेरी सिम्पल और बेसिक डिफरन्स. ओके, सो कोणत्या डेटचे आहेत, ते 4th. सो रेकॉर्ड कुठे करायचे आहेत हेच इथे लक्षात ठेवायचं आहे. डेट म्हणजे कोणत्या डेटचे आहेत, कोणत्या डेटचे नाही आहेत, इट्स डझंट मॅटर फर्स्ट थिंग. सो हे बेसिक लक्षात ठेवा. आजच्या प्रॉब्लेम मध्ये मेन आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, रिटर्न टू सप्लायर, जे सप्लायरना आपण सेंड करणार आहोत, पाठवणार आहोत, ते आपण इश्यू ट्रान्झॅक्शन मध्ये रेकॉर्ड करणार आहोत आणि जे आपण रिटर्न टू स्टोअर म्हणजे आपल्याकडे रिटर्न आलेले आहेत बाय प्रोडक्शन डिपार्टमेंट कडून हे आपण परचेस ट्रान्झॅक्शन मध्ये रेकॉर्ड करणार आहोत. ओके, देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. बाकीचे काय आपण लर्न केलेले आहे तेच आहेत. रिसिव 1000 युनिट ऍट द रेट रुपीज 7. देन इश्यू टू प्रोडक्शन 2100 युनिट. रिसीव 1200 युनिट ऍट द रेट रुपीज 7.50 अँड इश्यू टू प्रोडक्शन 2800 युनिट.
आणि ब्रैकेट मध्ये जस्ट एक एडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, यूज रेट अप टू 2 डेसिमल प्लेस. हे जे आपण लास्ट लेक्चरला सांगितलंच होतं की पॉइंट नंतर किती डिजिट कन्सिडर करा, 2 डिजिट 2 डेसिमल कन्सिडर करा. ओके, इट्स व्हेरी सिंपल थिंग. फर्स्ट ऑफ ऑल फक्त आपल्याला बाकी ज्या गोष्टी क्लिअर आहेत, वेटेड ऍव्हरेजने काय करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे. ओके, देन रिटर्न जे आलेले आहेत हे कुठे रेकॉर्ड करायचे आहेत, आणि रिटर्न आपण जे सप्लायरला पाठवलेले आहेत हे कुठे रेकॉर्ड करायचे आहेत. इट्स व्हेरी सिंपल. हेच फक्त ह्या प्रॉब्लेम मधून आपण लर्न करणार आहोत. सो चला सॉल्व्ह करायला घेऊया. फॉर्मॅट ड्रॉ करा. वेटेड ऍव्हरेज मेथड, फर्स्ट कॉलम डेट, देन सेकंड कॉलम पर्टिक्युलर, दॅट मीन्स ट्रान्झॅक्शन, परचेसेस म्हणजेच रिसीव म्हणतो आपण. ओके, सो परचेसेस, परचेसेस मध्ये 3 कॉलम, क्वांटिटी, रेट, अमाऊंट. ओके, देन इश्यू म्हणजेच सेल, याच्यामध्ये सुद्धा 3 कॉलम असतील, फर्स्ट क्वांटिटी, देन रेट, देन अमाऊंट, देन बॅलन्स, क्वांटिटी, रेट अँड अमाऊंट. ओके, चला सॉल्व्ह करायला घेऊया. फर्स्ट डेट काय आहे, नोव्हेंबर फर्स्ट, ओपनिंग स्टॉक वरती ट्रान्झॅक्शन बेस असणार आहे. सो रेकॉर्ड करा. नोव्हेंबर फर्स्ट ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन ओपनिंग स्टॉक. ओके, सो परचेस मध्ये डॅश मेन्शन करा, इश्यू कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा, बॅलन्स मध्ये आपण जो ओपनिंग बॅलन्स आहे हा रेकॉर्ड करणार आहोत. किती क्वांटिटी दिसतेय बघा बरं, 1 मिनिट मी प्रॉब्लेम मध्ये येते परत. ओपनिंग स्टॉक 2000 युनिट ऍट द रेट ₹5. सो रेकॉर्ड करा, क्वांटिटी मध्ये या, 2000 क्वांटिटी ऍट द रेट ₹5, आणि अमाऊंट इनटू करून अमाऊंट किती येईल बघा, मग 2000 × 5 अमाऊंट मिळेल तुम्हाला 10,000. ओके, हे आपण परचेसचं ट्रान्झॅक्शन काय केलं, रेकॉर्ड केलेलं आहे. इट्स व्हेरी सिंपल. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन नोव्हेंबर 3, कोणतं ट्रान्झॅक्शन आहे बघा नोव्हेंबर 3 ला, इश्यू 1500 युनिट टू प्रोडक्शन. ओके, म्हणजे किती क्वांटिटी इश्यू करायची आहे, 1500. प्रॉब्लेम मध्ये आलो तर आपण लास्ट क्वांटिटी किती दिसते, 2000, ह्या 2000 मधून आपल्याला काय करायचे आहे तर 1500 क्वांटिटी इश्यू करायची आहे, दॅट मीन्स सेल करायचे आहे. सो क्वांटिटी मध्ये मेन्शन करू आपण, सॉरी फर्स्ट पर्टिक्युलर मध्ये मेन्शन करा ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल्स. ओके, परचेस कॉलम मध्ये डॅश, इश्यू कॉलम मध्ये या, 1500 क्वांटिटी इश्यू करायची आहे ऍट द रेट ₹5. जो बॅलन्स मधला रेट आहे तो मेन्शन करा 5. 2000 चा रेट होता 5, म्हणून आपण 1500 ला रेट दिलेला आहे 5. इंटू करून अमाऊंट किती येईल बघा, 1500 × 5 म्हणजेच अमाऊंट किती मिळेल तुम्हाला, 7500. देन 2000 मधले आपण काय केले, आता 1500 युज केलेले आहे, म्हणजे रिमेनिंग बॅलन्स किती राहिला, मग 500 रिमेनिंग बॅलन्स. ओके, देन ऍट द रेट 5 अँड बॅलन्स मिळेल मग 2500. इज इट क्लिअर? ओके, लाईन ड्रॉ करा. एक ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झाल्यानंतर, सो नोव्हेंबर 3 चं ट्रान्झॅक्शन आपलं कम्प्लीट झालं. प्रॉब्लेम मध्ये या, आता काय दिसते, ट्रान्झॅक्शन नेक्स्ट आहे 4th, रिसीव, दॅट मीन्स परचेस. किती परचेस करायचे आहेत, क्वांटिटी 4500 परचेस करायचे आहे ऍट द रेट ₹6 पर युनिट. नोव्हेंबर 4th
ओके पर्टिक्युलर मध्ये मेंशन करा परचेसेस क्वांटिटी परचेस करायचे आहे 4500 एट द रेट रुपीज 6 सो 4500 इंटू 6 करा आणि क्वांटिटी अमाउंट किती येते बघा इंटू करून अमाउंट मिळेल मग तुम्हाला 27000 ओके 4500 इंटू 6 अमाउंट मिळेल 27000 सेम डेटला इश्यू ट्रान्झॅक्शन नाहीये दॅट्स वाय इश्यू मध्ये डॅश मेन्शन करा आता आपण प्रॉब्लेम कोणत्या मेथडने सॉल्व्ह करतोय वेटेड ऍव्हरेज मेथड सो वेटेड ऍव्हरेज मेथड मध्ये आपण बॅलन्स कसा कॅरी फॉरवर्ड करतो लास्ट क्वांटिटी मध्ये करंट क्वांटिटी ऍड अँड लास्ट अमाउंट मध्ये करंट अमाउंट ऍड सो लास्ट डेट क्वांटिटी किती होती 500 करंट डेट क्वांटिटी किती दिसते 4500 म्हणजे तुम्हाला बॅलन्स किती मिळेल 5000 ओके 4500 प्लस 5000 बॅलन्स मिळेल देन अमाऊंट मध्ये या मग लास्ट क्वांटिटी सॉरी लास्ट अमाऊंट किती होती 2500 करंट अमाऊंट आहे 27000 सो किती मिळेल बघा प्लस करा अमाउंट मिळेल तुम्हाला 29,500 मग आपण काय करतो आता वेटेड ऍव्हरेज मेथडने रेट फाइंड आउट करतो रेट कसे फाइंड आउट करणार अमाउंट डिवायडेड बाय क्वांटिटी दॅट मीन्स 29,500 डिवायडेड बाय 5000 सो नवीन रेट मिळेल तुम्हाला 5.90 ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालं आपलं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे येऊ 8th ट्रान्झॅक्शन आहे नोव्हेंबर 8 इश्यू 1600 युनिट टू द प्रोडक्शन डेट मेन्शन करा नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 8 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल्स परचेस कॉलम मध्ये डॅश कारण इश्यू ट्रान्झॅक्शन आहे सेल ट्रान्झॅक्शन आहे दॅट्स वाय तो किती इश्यू करायला सांगितलेले आहे 8 डेटला 1600 क्वांटिटी इश्यू करायचे आहेत लास्ट बॅलन्स किती दिसतोय 5000 आहे त्यामधून आपण काय करणार 1600 इश्यू करणार सो पुट अप करा अमाउंट 1600 ऍट द रेट रुपीज जो आपण न्यू रेट कॅल्क्युलेट केलेला आहे तो त्या रेटने आपण इश्यू करणार 5.9 इंटू करून अमाऊंट किती येईल बघा 9440 ओके 1600 इंटू 5.9 इंटू करून अमाऊंट मिळेल 9440 सो आता बॅलन्स कडे आलो तर आपण 5000 मध्ये आपण काय केलेले आहेत 1600 युटिलाइज केलेले आहेत म्हणजे रिमेनिंग बॅलन्स किती मिळाला आपल्याला 3400 त्याचा रेट पुट अप करा 5.9 अँड इंटू करून अमाऊंट बघा किती मिळेल 20,060 होप सो ट्रान्झॅक्शन तुम्हाला क्लिअर झालं असेल चला प्रॉब्लेम मध्ये या नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय दिसतंय बघा 9 ट्रान्झॅक्शन काय आहे रिटर्न टू स्टोअर स्टोअर कडे रिटर्न आलेले आहेत 100 युनिट ओके सो 100 युनिट रिटर्न आलेले आहेत बाय प्रोडक्शन डिपार्टमेंट कडून फ्रॉम द इश्यू ऑफ नोव्हेंबर 3 ला आपण किती इश्यू केले होते 1500 आपण सेल केले होते तर जे सेल केलेले आहे त्या कन्सर्न पर्सन कडे जे गेलेले आहेत त्याने काय सांगितलं तुमचे 100 जे युनिट आहेत हे डॅमेज आहेत हे आम्ही काय करतोय तुम्हाला परत पाठवतोय तुम्ही ते रिसीव्ह करा सो 100 युनिट आपल्याला रिसीव्ह करावे लागणार आहे रिटर्न टू स्टोअर कडे आलेले आहे सो डेट मेन्शन करा नोव्हेंबर 9
नंबर 9. इनको ब्रैकेट नको. सेल्स रिटर्न ओके. सेल्स रिटर्न आहे कोणत्या डेट चे होते ते नोव्हेंबर 3 चे होते. सो इथे नोव्हेंबर 3 मेंशन करून ठेवा. सेल्स रिटर्न नोव्हेंबर 3 किती क्वांटिटी परत आलेली आहे 100 क्वांटिटी परत आले. 100 क्वांटिटी परत आले. सो 100 ला रेट रेट आता कोणता घेणार कोणत्या डेट ची क्वांटिटी होती तो रेट तुम्हाला इथे घ्यावा लागेल ओके. सो इश्यू कोणत्या डेट ने केले होते नोव्हेंबर 3 ला या 1500 इश्यू केले होते 5 रेट ने म्हणून त्याचा रेट सुद्धा इथे येईल 5 ओके. सो इनटू करून अमाउंट किती येईल 500. रेट कोणता घेतला लक्षात आला का. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हे ट्रांझॅक्शन खूप महत्त्वाचं आहे कारण आपण हे फर्स्ट टाइम लर्न करतोय रिटर्न ट्रांझॅक्शन. सो नोव्हेंबर 3 ला जी क्वांटिटी आपण 1500 इश्यू केली होती ऍट द रेट रुपीज 5 ने आणि या क्वांटिटी मधले 100 युनिट हे जे डॅमेज होते ते परत आले म्हणून आपण ते रिसीव्ह केले. रिसीव्ह करतो म्हणून आपण ते परचेस ट्रान्झॅक्शन मध्ये रेकॉर्ड करतो. सो 100 क्वांटिटी रिटर्न आलेली आहे ती रेकॉर्ड केली ऍट द रेट रुपीज. रेट महत्वाचा आहे. रेटला तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. सो रेट कडे यायचं इथे म्हणजे नोव्हेंबर 3 चं ट्रान्झॅक्शन चेक करा त्याचा रेट किती दिसतो इश्यूचा 5 म्हणून आपण इथे घेतला रेट 5 इंटू करून अमाऊंट पुटअप केली 500. इज इट क्लिअर. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. चला पुढे इश्यू मध्ये डॅश करा. बॅलन्स कडे सेम प्रोसेस फॉलो करावी लागेल तुम्हाला ऍज पर दी वेटेड ऍव्हरेज मेथड. लास्ट क्वांटिटी मध्ये करंट क्वांटिटी ऍड. 3500 झाले मग 3400 होते 100 ऍड केले सो 3500. देन लास्ट बॅलन्स मध्ये करंट बॅलन्स ऍड. सो बॅलन्स किती येईल बघा 20,545 ओके. सो हे 500 आपण ऍड केले 20,545. जस्ट एक मिनिट. ओके टोटल मध्ये थोडीशी चुकली. ऍक्च्युली बुक मध्ये थोडीशी रॉंग दिली आहे दॅट्स व्हाय. 20,000 किती आहेत लास्ट बॅलन्स 20,060. सो 500 आपण काय केले ऍड केले. सो किती होणार मग 20,560 ओके. 20,560 रेट फाइंड आउट करा. अमाऊंट डिवाइडेड बाय क्वांटिटी. सो रेट तुम्हाला किती मिळेल मग न्यू रेट 5.87 ओके. होप सो ट्रान्झॅक्शन तुम्हाला क्लिअर झालं असेल. बॅलन्स मध्ये आपण काय ऍज इट इज जसं वेटेड ऍव्हरेजने फॉलो करतो लास्ट क्वांटिटी मध्ये करंट क्वांटिटी ऍड लास्ट बॅलन्स मध्ये लास्ट बॅलन्स ऍड अँड फाइंड आउट रेट अमाऊंट डिवायडेड बाय क्वांटिटी.
चला नेक्स्ट ट्रांजेक्शन बघू आपण कोणतं आहे. नोव्हेंबर 9 चं कंप्लीट झालं. नोव्हेंबर 16 रिसीव आहे 2400 ऍट द रेट रुपीज 6.50. नोव्हेंबर 16 परचेसेस किती क्वांटिटी परचेस करायची आहे 2400 ऍट द रेट रुपीज 6.50 इंटू करून अमाऊंट बघा काय मिळेल मग 15,600. ओके 15,600. सो सेल मध्ये डॅश करा. सेम डेटला सेल नाहीये. बॅलन्स कडे येऊ आपण. बॅलन्स ऍज पर द वेटेड ऍव्हरेज मेथड क्वांटिटी मध्ये क्वांटिटी ऍड अमाऊंट मध्ये अमाऊंट ऍड. सो 3500 प्लस 2400. सो किती मिळेल बघा. क्वांटिटी 5900. ओके सो अमाऊंट मध्ये अमाऊंट ऍड 20,500 60 प्लस 15,600. प्लस करंट बॅलन्स किती दिसतोय 15,600. सो अमाऊंट किती मिळेल मग तुम्हाला 36,160. सो रेट फाइंड आउट करा. 36,160 डिवाइडेड बाय 5,900. सो रेट किती मिळेल मग तुम्हाला 6.12 आणि पॉइंट पुढे 8 येतो बघा. सो कन्वर्ट करून घ्या 6.30. ओके सो इज इट क्लिअर ट्रान्झॅक्शन. सो लाईन ड्रॉ करा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन चेक करा काय आहे. 16 कंप्लीट झालं. 19 आहे. रिटर्न आलेत बघा. परत रिटर्न टू सप्लायर 200 युनिट आउट ऑफ द क्वांटिटी रिसीव ऑन नोव्हेंबर 4. नोव्हेंबर 4 ला जे आपण परचेस केले होते 4500 ऍट द रेट रुपीज 6. ओके सो काय झालेले आहे ते रिटर्न करायचे आहेत त्यामधले 200 कारण ते कसे होते तर डॅमेज होते. दॅट्स वाय परचेस रिटर्न. डेट पुटअप करा. नोव्हेंबर 19 परचेस रिटर्न कोणत्या डेटचे होते ते रिटर्न टू सप्लायर नोव्हेंबर 4. सो ब्रॅकेट मध्ये मेन्शन करून ठेवा नोव्हेंबर 4. काय करायचे ते रिटर्न करायचे आहे म्हणजेच आपल्याकडून ते जाणार आहे ही गोष्ट क्लिअर करा. ओके रिटर्न करायचे आहे परचेस. आपण परचेस केले होते त्यामध्ये ते डॅमेज आहेत. सो आपण त्यांना ते परत पाठवतोय म्हणून जाणाऱ्या थिंग जाणारे गुड्स कुठे रेकॉर्ड करतो आपण सेल मध्ये रेकॉर्ड करतो. किती गेलेले आहेत क्वांटिटी 200 क्वांटिटी रिटर्न करायचे आहे ऍट द रेट रुपीज. रेट लक्षात ठेवा. रेट आता आपण इथला घ्याल 6.13. नो रेट कोणता घ्यायचा आहे 4 तारखेचा 4 नोव्हेंबर. 4 नोव्हेंबरला रेट किती होता 6. ओके सो इथे रेट येईल 6. लक्षात आलं. ओके सो इंटू करून अमाऊंट बघा. 6 × 200 किती येणार 1200. हे ट्रान्झॅक्शन क्लिअर होणं मस्ट आहे कारण तुम्ही इश्यू करताना नेहमी बॅलन्सचा रेट युज करताय पण हे जे रिटर्न आलेले आहेत रिटर्न करायचे आहेत म्हणून आपण काय केला परचेसचा जो रेट होता ज्या क्वांटिटी परचेस केल्या होत्या आणि ज्या डॅमेज होता त्या क्वांटिटी आपण इथे इश्यू केलेल्या आहेत. बॅलन्स मधले इश्यू नाही केलेले. सो 4500 मधून आपण काय केले हे 200 इश्यू केले होते म्हणून त्याचा रेट युज केला आपण 6006 अँड इंटू करून अमाऊंट आली 1000. ओके
सो बॅलन्स मध्ये या मग आता बॅलन्स मात्र इथूनच कमी झालेला असणार आहे ना, म्हणून आपण इथला बॅलन्स कमी करून दाखवायचा, कारण आपण हा बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करत आलेलो आहोत नेक्स्ट डेट पासून. सो मग 5900 मधून आपण लास्ट बॅलन्स मधून 200 काय केलेले आहेत, परत पाठवलेले आहेत. आता पाठवलेले आहेत हे 4500 मधले, लक्षात ठेवा. ओके, पण आता काय करणार आहोत, हा जो लास्ट डेटचा बॅलन्स होता तो आता इथे पुटत करून घेणार. 5900 मधून काय करा, मग 200 मायनस करा, म्हणजे किती येतील तुमचे बॅलन्स, 5700. ओके, ऍट द रेट रुपीज जो आहे लास्ट डेटचा 6.13 इंटू करून अमाऊंट बघा काय मिळेल, मग 34,941. ओके, हे ट्रान्झॅक्शन क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे. परचेस रिटर्नचं क्लिअर झालं असेल, सॉरी सेल्स रिटर्नचं, पण परचेस रिटर्नला थोडेसे स्टुडंट कन्फ्यूज होतात, लक्षात आलं का? मी एकदा शॉर्ट मध्ये रिपीट करते काय सांगते बघा. नोव्हेंबर 19th नोव्हेंबरला आपल्याला काय करायचे आहेत, काही गुड्स रिटर्न करायचे आहेत ज्या ऑलरेडी आपण कधी काय केल्या होत्या, 4 नोव्हेंबरला परचेस केल्या होत्या. परचेस केल्यानंतर काय होतं, गुड्स रिसीव होतात. ओके, सो 4500 आपण रिसीव केले होते, यामधले 200 क्वांटिटी खराब होत्या म्हणून आपण त्या सप्लायरला पाठवलेल्या आहेत 200, म्हणून त्याचा रेट युज केला 6 आणि इंटू करून अमाऊंट कॅल्क्युलेट केली. आणि लास्ट बॅलन्स मधून ती कुठेतरी क्वांटिटी काय झालेली असणार आहे, आपण परत पाठवली म्हणून लास्ट क्वांटिटी मधून तो बॅलन्स मायनस केला, बॅलन्स पुटअप केला 5700 आणि लास्ट बॅलन्सचा जो रेट होता तो मात्र त्या बॅलन्सला पुटअप केला 6.13 इंटू करून अमाऊंट फाइंड आउट केलेली आहे 34,941. ओके, होप सो ट्रान्झॅक्शन क्लिअर झालं असेल. आणि याच्यातूनही काही जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारलात तरी चालेल. ओके, सो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया आपण काय दिलेलं आहे. नोव्हेंबर 19 क्लिअर झालं, नोव्हेंबर 20 काय आहेत, रिसीव आहे 1000 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज 7. तो पुटअप करा नोव्हेंबर 20. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेसेस, किती क्वांटिटी परचेस करायची आहेत 20 नोव्हेंबरला, 1000 क्वांटिटी परचेस करायची आहे ऍट द रेट रुपीज 7. सो अमाऊंट किती येईल मग, 7000. ओके, इश्यू कॉलम मध्ये डॅश करा, बॅलन्स कडे या, लास्ट क्वांटिटी मध्ये करंट क्वांटिटी ऍड, लास्ट बॅलन्स मध्ये करंट बॅलन्स ऍड अँड देन फाइंड आउट रेट, बाकी प्रोसेस सेम. सो 5700 प्लस 1000 म्हणजे किती येते, 6700. बाकी प्रॉब्लेम सिंपल. ओके, सो 34941 प्लस 7000 किती येतील बघा, 41,960. ओके, अँड देन फाइंड आउट रेट, रेट फाइंड आउट करा, 41,960 डिवाइडेड बाय 6,700. सो नवीन रेट किती मिळेल मग तुम्हाला, 6.26. ओके, इज इट क्लियर? यस. सो लाईन पुटअप करा, नेक्स्ट डे नोव्हेंबर 20 कम्प्लीट झाली, प्रॉब्लेम मध्ये या. नोव्हेंबर 24 इश्यू ट्रान्झॅक्शन आहे 2100, सो इश्यू करूया आपण 2100. डेट मेन्शन करा, नोव्हेंबर 24 ट्रान्झॅक्शन मध्ये मेन्शन करा, ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल्स. ओके, परचेस कॉलम मध्ये डॅश, इश्यू किती क्वांटिटी इश्यू करायचे आहे, 2100 ऍट द रेट रुपीज 6.26.
26. ओके सो इनटू करून अमाउंट बघा किती मिळेल मग 13146. ओके सो 6700 मधून आपण काय केले आता 2100 इश्यू केलेले आहे सो रिमेनिंग बॅलन्स किती राहील मग 4600. सो 4600 इज रिमेनिंग बॅलन्स ऍट द रेट रुपीज सेम 6.26 अँड बॅलन्स फाइंड आउट बॅलन्स 28,814. Is it clear? Okay. So transaction clear झालं असेल. Next या नोव्हेंबर 24 चं कंप्लीट झालं ट्रान्झॅक्शन. नंतर कोणतं दिसतंय 27 रिसीव करायचे आहेत 1200 ऍट द रेट रुपीज 7.50. चला सॉल्व करूया. नोव्हेंबर 27 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेसेस क्वांटिटी परचेस करायचे आहेत 1200 ऍट द रेट रुपीज 7.50. इनपुट करून अमाऊंट कॅल्क्युलेट करा किती येईल बघा. अमाऊंट मिळेल 9000. ओके सो इश्यू कॉलम मध्ये डॅश करा. सेम प्रोसेस फॉलो करा बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी. लास्ट बॅलन्स मध्ये करंट क्वांटिटी ऍड, सॉरी लास्ट क्वांटिटी मध्ये करंट क्वांटिटी ऍड, लास्ट बॅलन्स मध्ये करंट बॅलन्स ऍड अँड देन फाइंड आउट रेट. सो 4600 प्लस 1200 क्वांटिटी किती मिळेल बघा मग 5800. ओके सो लास्ट बॅलन्स मध्ये करंट बॅलन्स ऍड, दॅट मीन्स 28,814 प्लस 9000. सो अमाऊंट किती मिळेल मग तुम्हाला 37,814 अँड देन फाइंड आउट रेट. अमाऊंट डिवायडेड बाय क्वांटिटी, दॅट मीन्स 37,814 डिवायडेड बाय 5,800. सो 6.52. ट्रान्झॅक्शन क्लिअर झालं असेल. सो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा प्रॉब्लेम मध्ये. लास्ट ट्रान्झॅक्शन 29 काय करायचे आहेत, इश्यू करायचे आहे, दॅट मीन्स सेल 2800. नोव्हेंबर 29 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल्स, देन किती सेल करायचे आहेत परचेस कॉलम मध्ये डॅश करा. लास्ट 2800 इश्यू करायचे आहे 2800 ऍट द रेट रुपीज 6.52. इंटू करून अमाऊंट बघा किती मिळेल 18,256. ओके सो 5800 मधून आपण लास्ट बॅलन्स इश्यू केलेला आहे 2800. सो रिमेनिंग बॅलन्स किती राहिला बघा 3000 ऍट द रेट रुपीज 6.52 अँड इनटू करून अमाऊंट फाइंड आउट करा 19,558. ओके 19,558. सो इज इट क्लियर? सो नोट द्या आणि लास्ट क्लोजिंग बॅलन्स जो काही आपल्याला आपल्याला मिळालेला आहे सो मेन्शन करा.
closing stock as per the weighted average method. Is 3000 quantity at the rate rupees 6.52 and amount 19,558. Amount 19,558. Okay. So hope so clear झाला असेल problem. नाही याच doubt असेल तर comment section मध्ये विचारला तरी चालेल. Okay. Thank you.